माझं नाव जवान. काल जिल्हा महिला बालविकास अधिकारी याचा निकाल लागला, त्यामुळे मला सेकंड रँक मिळाली. खरंच खूप आनंद होतोय. आणि एम पी एस सी खूप 2 दिवसामध्ये निकाल लावला. त्यानंतर एम पी एस सी पारदर्शकता आणि विश्वासार्हता खूप चांगली आहे. 2 दिवसामध्ये निकाल लावून जो आनंद मला मिळाला त्या अंतर्गत सांगता येऊ शकता. आणि असा आनंद मिळाला. माझा एस एस सी प्रवास बघितलं, 2015 मी स्टार्टिंग केली होती एम पी एस सी अभ्यासाला. मी वैशवंतरावच्या मुक्त विद्यापीठ या अंतर्गत बी ए पूर्ण केलं. माझी कौटुंब परिस्थिती हलकीची असल्यामुळे माझे आईवडील, मी बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी आहे, इसोली हे माझं गाव चिरी तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी माझे आईवडील आईची शेतमजुरी करते आणि वडील शेती करतात. त्याचबरोबर त्यांनी स्वतः पैशाची मिळवजुळ करून मला शिकवलं. ते पैसे मला धाडले, मी पुण्या ठिकाणी राहिलो. या ठिकाणी मेस वगैरे इतर खर्चही खूप चांगला जास्त असल्याकारणाने ते मला काही ठिकाणी प्यायला होत नव्हतं. पण मी परिस्थिती बाहू न करता ते गुंतवणूक परिस्थितीतून बाहेर निघलो. आणि ज्या आर्थिक परिस्थिती आहे त्याला जुळून घेऊन अभ्यास केला. खरं तर यश मिळलं त्यानंतर काही सुचत ना की नक्की आपण सेकंड आलो आहे का नाही. 2-3 वेळा बघितलं नंतर कळलं की मला सेकंड आलो आहे. फ्रेंडचा वगैरे फोन वगैरे कॉल वगैरे खूप आनंद झाला. बघितलं तर अडचणी वगैरे खूप होत्या पुण्यामध्ये राहायचं म्हणल्यावर, कारण की मेसचं भाडं, रूमचं भाडं हे काही ठिकाणी प्यायला होत नाही. तरी पण खूप ठिकाणी गुंतागुंत करून, कोणा सहकार्य घेऊन, क्लासेस वगैरे ज्या ठिकाणी फीस कमी करून वगैरे मला शिकवलं क्लासेस नाही. बघितलं एम पी सी स्तर आहे त्या जो स्तर खूप हाय आहे, त्यामुळे मला माझा जो स्कोर असा आहे एम पी सी तो 160-170 पर्यंत होता. तो मला म्हणजे जी आयोगाची स्तर आहे तो वाढलेला असल्याकारणाने तो सहसेवा अंतर्गत मला पोस्ट मिळण्यासाठी खूप एक सिम्पल प्रक्रिया होती. सहसेवा परत त्या अंतर्गत परत मॉक इंटरव्ह्यू अँड डेस्क सिलेक्शन, त्यामुळे मी स्वतः हे निवडलं. माझे स्वतः 2 मित्र सी डी पी ओ होते, त्यांनी मला गायडन्स केलं. आणि त्यामुळे हा माझा टर्निंग पॉईंट होता. इंटरव्ह्यूला संबंधित विचारलं तर त्यांनी मला जे माझं प्रॅक्टिकल लाईफ शेअर आहे, लाईफ, आई वडील, कुटुंब वगैरे यावर क्वेश्चन विचारले. आणि ते मला खूप इझिली फेस झाले, कारण की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ती तुमची विश्वासार्हता, त्याचबरोबर तुमचं प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, कष्टावृत्ती, तुम्ही किती प्रामाणिकपणे आलात, तुमची कौटुंबिक परिस्थिती हलकी असताना तुम्ही भाऊ न करता क्या कशा प्रकारे स्वतः यश मिळवलं, त्यामुळे हे मी स्वतः इंटरव्ह्यू सांगितलं प्रामाणिकपणे. त्यामुळे सरांनी मला खूप छान मार्क दिले. यशश्रेय म्हणलं तर माझे आई वडील, माझे मामा वगैरे त्यांनी मला खूप सहकार्य केलं आर्थिक. त्याचबरोबर काही संस्था म्हणलं तर युनिक अकॅडमीनं मला मुलाखत संबंधी खूप छान गायडन्स केलं. माझे 3 मॉक इंटरव्ह्यू घेतले, त्याचे मी कोणते त्याचबरोबर ते मॉक इंटरव्ह्यू कोणत्याही शुल्क न घेता घेतले, त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद करतो. त्याचबरोबर ज्यांनी मला प्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचे मी धन्यवाद करतो. थँक्यू. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.